नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण चित्रपट क्षेत्रातील नावाजलेलं नाव चिन्मय मांडलेकर यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दर्जेदार मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांची मेजवानी देणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर. अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या लेखनाची बाजू तितकीच भक्कम आहे. चिन्मयने आतापर्यंत त्याच्या अभिनयातून आणि लेखनातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चिन्मय मांडलेकर मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलावंत. एक वेळ तो हिरावून घेऊ शकतो प्राण आमचा, पण कधीच हिरावून घेऊ शकत नाही आमचं स्वराज्य. हे शब्द कानावर पडले की अंगावर काटा उभा राहतो. फत्ते शिकस चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेले बोल प्रत्येकजण चित्रपटाच्या बाहेर आल्यावर तोंडातल्या तोंडात म्हणत होता. या चित्रपटात अभिनेता असणाऱ्या दिग्दर्शक लेखकाच्या सर्वगुणसंपन्न असणाऱ्या चिन्मय मांडलेकर या अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला सर्वार्थाने न्याय दिला होता. मराठी चाहत्यांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या काही मोजक्या कलाकारांपैकी एक म्हणजे चिन्मय मांडलेकर. चिन्मयला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले लोक संत तुकारामांच्या भूमिकेमुळे जास्त ओळखायला लागले. संध्याकाळच्या वेळी दमून भागून घरी आलेली गावकरी मंडळी जेव्हा संत तुकाराम मालिका पाहायची तेव्हा त्यांचा थकवा कुठल्या कुठे निघून जायचा. गावाकडची माणसे तुकाराम या मालिकेसोबतच चिन्मयच्या अभिनयावरही प्रेम करू लागले आणि त्यालाच तुकाराम मानू लागले. चिन्मयच्या कारकिर्दीचा प्रवास तसा साधा सरळ म्हणता येणार नाही. लहान असताना पुढे जाऊन आपण सिनेसृष्टीत एवढं नाव मिळवू असं काही त्याच्या धानीमनी नव्हतं. अर्थात असं असलं तरी सध्याच्या घडीला सर्वगुण संपन्न असणाऱ्या चिन्मयचा सिनेक्षेत्रातला प्रवास नक्कीच सोपा नव्हता. चिन्मयचा जन्म 2 फेब्रुवारी 1979 रोजी कारंडे हॉस्पिटल दादर येथे झाला. घरासमोरचे अरुंद रस्ते गल्ल्यांमध्ये खेळतच चिन्मय लहानाचा मोठा झाला. चिन्मय अवघा 3 वर्षाचा असताना त्याच्या आईचं निधन झालं, त्यामुळे लहान वयात त्याला आईचा सहवास लाभलाच नाही. त्यानंतर वडीलच त्याच्यासाठी सर्वस्व होते. आजोळ आणि वडिलांचं घर जवळजवळ असल्यामुळे चिन्मयचे लहानपण तसं मजेत गेलं. दोन्ही कुटुंबांनी विशेषतः आजी मावशीने त्याला आईची कमी भासू दिली नाही. चिन्मयचं शिक्षण सेंट सॅबिस्टियन स्कूल येथे झालं. त्याचं बालपण आणि शिक्षण भावाबहिणींसोबत मजेत गेलं. शाळेतही त्याचे अनेक मित्र होते. त्यांच्यासोबत शाळेत गेल्यानंतर चिन्मय भरपूर दंगामस्ती करायचा. लहान असताना त्याने शिवा नावाचा चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटातील नायक सायकलीची चैन घेऊन फिरवत असायचा. त्याला पाहून चिन्मय मित्रांसमोर सायकलची चैन फिरवून हवा करायला लागला. चिन्मय जेव्हा 5वीला गेला तेव्हा त्याला अभ्यासक्रमात मराठी विषय आला. या विषयाचा तेव्हा 3 तासांचा पेपर असायचा. तेव्हा चिन्मय तन मन धन लावून निबंध लिहिण्यासाठी 2 तास घालवायचा. जेव्हा त्याच्या लक्षात यायचं की आपलं बाकीचा पेपर लिहायचा राहिला आहे तेव्हा मात्र त्याचा गोंधळ उडायचा. जेव्हा मराठी पेपरचे गुण मॅडम सांगायच्या तेव्हा चिन्मयला गुण जरी कमी पडलेले असले तरी त्याच्या निबंधाचे देवकुळे मॅडम कौतुक करायच्या. तेव्हापासून त्याच्या मनात कुठंतरी मराठीची आवड निर्माण झाली. त्यानंतर दिवसेंदिवस मराठीचं प्रेम मात्र वाढतच गेलं. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात तो सहभागी होऊ लागला. एकदा असाच प्रसंग घडला. शाळेच्या होणाऱ्या नाटकात चिन्मय भाग घ्यायला गेला मात्र त्याला नकार देण्यात आला. त्यानंतर मात्र त्याच्या मनावर दूरगामी परिणाम झाला. व्यसन सिनेमे याच्यातच तो गुरफटू लागला. पण 10वीत असताना त्याला त्याच्या नंदा मावशीने तिच्याकडे बोलवलं आणि त्याला समजावलं. त्यानंतर मात्र चिन्मयने आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं आणि 10वीला चक्क 80% मार्काने तो पास झाला. त्यानंतर बाबांच्या आणि त्याच्या भांडणात त्याला कॉमर्सचा रस्ता धरावा लागला. चिन्मयने डहाणूकर महाविद्यालयात कॉमर्सला प्रवेश घेतल्यानंतर त्याचं नाटकाचं विश्व पूर्णपणे बदलून गेलं. एकदा कॉलेजमध्ये असताना जाणता राजा नाटकाची तालीम सुरू होती आणि तेव्हा विश्वास आपटेने त्याला तू अभिनय करू नकोस, तुला जमत नाही अशी सक्ती दिली. ही घटना त्याच्या आयुष्याला किक देणारी ठरली. एकदा विनय पेशवे सरांच्या वर्कशॉपमध्ये चिन्मयने सहभाग घेतला, पण त्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा 7 वाजताचा वर्कशॉप असेल तर चिन्मय 3 वाजता घरून निघायचा. तो घरून चालत वर्कशॉपच्या ठिकाणी पोहोचायचा आणि खऱ्या अर्थाने इथूनच त्याच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्याने अनेक दिग्गज अभिनेत्यांचे वर्कशॉप अटेंड केले. हळूहळू त्याच्यातील अभिनेत्याने बाळस धरायला सुरुवात केली. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्याने शिक्षण पूर्ण केलं. चिन्मयने कच्चा लिंबू, दुनियादारी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावर आधारलेल्या झेंडा चित्रपटात त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हिरकणी आणि फत्ते शिकस चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका विशेष गाजल्या. एक थी बेगम या वेबसिरीजमधली त्याची इन्स्पेक्टरची भूमिका विशेष लक्षवेधी होती. समुद्र या नाटकामधील तर वादळवाट, तू तिथे मी अशा अनेक मालिकांमधील त्याच्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं. चिन्मय मांडलेकर आता आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात सेटल झालेला आहे. पत्नी नेहा मांडलेकर, जहांगीर आणि इरा ही 2 गोड मुलं यांच्यासोबत त्याचा सुखी संसार चालू आहे.
प्रेक्षकांसाठी चिन्मयचा चित्रपट पाहणं ही कायमच पर्वणी असते. त्याने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांसाठी लेखन केलं आहे. त्याने लेखन केलेल्या मालिका आणि चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले. त्याच्या मालिकांची खासियत म्हणजे त्यातील कथा आणि पात्र होय. या पात्रांच्या विविध भूमिका आणि त्यांचे सहज सुंदर संवाद यामुळे त्याच्या मालिकांनी चाहत्यांच्या मनात खास जागा निर्माण केली. कच्चा लिंबू, हिरकणी या चित्रपटाचं लेखन चिन्मयचं होतं. या दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. कच्चा लिंबू या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. चिन्मयचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओके यांनी केलं होतं. हा चित्रपट महाराष्ट्रात खूपच गाजला. चिन्मयने एक अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक लेखक, दिग्दर्शक, कवी, निर्माता म्हणून मराठी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्याला गेल्या काही वर्षात प्रचंड लोकप्रियता मिळाली असून त्याला प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. चिन्मयने लिहिलेल्या मालिका. चिन्मयने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांचं लेखन केलं आहे. त्यामध्ये असंभव या मालिकेचं सर्वप्रथम नाव घ्यावं लागेल. ही मालिका जी मराठीवर प्रसादित झाली होती. या मालिकेने त्यावेळी प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेनंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. वादळवाट ही जी मराठीवरील लोकप्रिय ठरलेली मालिका, यामध्ये त्याने शेरा ही भूमिका साकारली होती जी प्रचंड गाजली होती. तू तिथे मी या मालिकेमध्ये चिन्मयने अभिनयही साकारला होता आणि मालिकेचं लेखनसुद्धा केलं होतं. या मालिकेत त्याने एका संशयी नवऱ्याची भूमिका निभावली. या मालिकेत मृणाल दुसानिसने आणि प्रिया मराठेने प्रमुख भूमिकेत काम केलं आहे. ही मालिका चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली. एका लग्नाची दुसरी गोष्ट जी मराठीवर गाजलेली आणखी एक मालिका. या मालिकेमध्ये स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी भूमिका साकारली. या मालिकेची कथा ही चिन्मयचीच होती. मालिकेला हलकं फुलकं आणि कौटुंबिक कथानक होतं, त्यामुळे ही मालिका अल्पावधीतच चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. जीव झाला वेडापिसा. कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका लोकप्रिय होती. या मालिकेचं लेखनसुद्धा चिन्मयने केलं होतं. या मालिकेत प्रेक्षकांना शिवासिद्धीची प्रेमकहाणी पाहायला मिळाली. ही मालिका चिन्मयने लिहिली होती आणि या मालिकेची निर्मिती चिन्मयनेच केली होती. तू माझा सांगाती या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. मालिका संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यावर आधारित होती. या मालिकेत चिन्मयने संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचं आणि मालिकेचं चाहत्यांनी तोंड भरून कौतुक केलं. राजा राणीची ग जोडी. कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी ही सुपरहिट मालिका. या मालिकेसाठी लेखक म्हणून चिन्मय मांडगेकर काम करत होता. ही मालिका ही प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजत आहे. चिन्मयने कलर्स मराठीसोबत अनेक मालिकांसाठी लेखन केलं आहे. चिन्मय मांडलेकर ह्या नावाची ओळख महाराष्ट्राला करून देण्याची तशी आवश्यकता नाही. राष्ट्रीय नाट्यशाळेचा स्नातक, उत्तम दिग्दर्शक, नाटक कलाकार ह्याशिवाय अत्यंत लोकप्रिय मालिकांची कथा, पटकथा, लेखक म्हणून सुद्धा तो खूप प्रसिद्ध आहे. आणि तरीसुद्धा ती ओळख काही अंशी अपुरी अशी आहे असं मला तरी वाटतं. याचं कारण त्याचं स्फुट लेखन. बऱ्याच जणांना हे ठाऊक नसेल की चिन्मय एका मासिकासाठी स्फुट लेखन करत असतो. स्फुट लेखनाची काही वैशिष्ट्ये असतात. एकतर ती आजच्या किंवा कालच्या घटनेवर भाष्य करत असतात, म्हणजेच त्याचं ताजेपण महत्त्वाचं असतं. ते लेखन घडलेल्या घटनेवर भाष्य तर करतं, पण त्या घटनेच्या अंतरंगात डोकावून एक वेगळा विचार वाचकांसमोर मांडण्याचा जरूर प्रयत्न करतं. त्या लेखनात टीका असते, त्या टीकेत विखार नसतो, एक विधायक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न अशा स्फुट लेखनात असतो. वैचारिक मंथनाचे असे स्फुट लेखन हे अधिष्ठानच असतं. स्फुट लेखन करण्यासाठी लेखकांकडे खूप वेळ आणि अवधी नसतो, म्हणजे त्याचे लक्ष चौफेर असायला हवं. त्याने सूक्ष्मपणे घडणाऱ्या घटना टिपायला हव्यात आणि मग एखाद्या निवडक घटनेवर आपले विचार नोंदवायला हवेत. तसे हे शिवधनुष्य पेलण्यासारखंच. दररोज लिहिणे किती अवघड असतं हे वृत्तपत्रात जे लेखक दैनिक किंवा साप्ताहिक सदर लिहितात तेच ओळखू शकतात. चिन्मय मांडलेकरनं हे शिवधनुष्य अगदी लिहिलेल्या पेललं. लालित्यपूर्ण भाषा, प्रसंगी वक्रोक्तींचा सुंदर वापर, कधी अगदी सहज भावनांना हात घालत वाचकाला विश्वासात घेत आणि निर्भीडपणे आपली मतं मांडत ते या लेखांचा प्रवास करतात. चिन्मय मांडलेकरच्या व्यक्तिमत्वाच्या तशा अपरिचित असलेल्या पैलूची ओळख करून देताना मनपूर्वक आनंद होत आहे. गाजलेल्या मालिका नाटकांसोबतच चिन्मयने अनेक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत काम केलं आहे. यामध्ये मोरिया, क्रांतीवीर राजगुरू, गजर, तिचा उंबरठा, प्यारवारी लव्ह स्टोरी, फर्जन, फत्ते शिकस्त, लोकमान्य एक युगपुरुष, स्वामी पब्लिक लिमिटेड, होऊ दे जरासा उशीर आदी दर्जेदार मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत त्यानं काम केलं आहे. त्याचा पावनखिंड चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
अशा या अष्टपैलू चिन्मयला त्याच्याकडून सातत्याने दर्जेदार लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय होत राहील हीच मनपूर्वक सदिच्छा.